मित्रांनो कोणत्याही नोकर भरतीबाबत अपडेट आली किंवा जी आर आला तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी आपल्या सामान्य भाषेत समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर पहा आता एक नवीन अपडेट आलेली आहे एक नवीन जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे हा जो जी आर आहे मित्रांनो तर महसूल व वन विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक तुम्ही बघू शकता आज रोजी आलेला हा जी आर आहे तर तलाठी भरतीबाबत हा जी आर आहे मित्रांनो पहा तलाटी साजा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाटी साजे व महसूल मंडळाकरिता पद निर्मिती करण्याबाबत तर पहा मित्रांनो पद निर्मिती करण्याबाबत हा एक नवीन जी आर ऑफिशियल जी आर प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे आपण ती माहिती बघणार आहोत तर पहा शासन निर्णय मित्रांनो तलाटी साजा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसुली विभागीय न्याय प्राप्त माहितीसह अनुसरून वाटप करण्यात आलेल्या तीन हजार एकशे दहा तलाटी साजे व पाचशे अठरा महसुली मंडळ कार्यालयांसाठी तीन हजार एकशे दहा तलाटी व पाचशे अठरा मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण तीन हजार सहाशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर पहा मित्रांनो मागची जी पदे होती तलाटी भरतीची तर ती पदे होती एक हजार बारा ओके आणि मित्रांनो आता जी नव्याने पदे आलेली आहेत तीन हजार एकशे दहा राईट तर मित्रांनो अजून पहा तलाटी व पाचशे अठरा पहा पाचशे अठरा मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण आता आता हे विषय सोडून घ्या जे काही नवीन रिक्त जागा आहेत तर फक्त यामध्ये नव्याचाच विचार करण्यात आलेला आहे तर पहा मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण तीन हजार सहाशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे समजलं तुम्हाला तर पहा मित्रांनो आता इथे तुम्हाला महसुली विभाग दिसणार आहे जिल्हा दिसणार आहे त्यानंतर तलाटी साजे आणि मित्रांनो महत्त्वाचं पहा महसुली मंडळे ओके तर मित्रांनो याबाबत पण संपूर्ण पदांविषयी माहिती देण्यात आलेलं आहे रिक्त जागांविषयी माहिती देण्यात आलेलं आहे तर पहा पुणे विभाग ठीक आहे पुणे विभाग तलाठी साजे तीनशे एकतीस त्यानंतर महसुली मंडळे पंचावन्न लक्षात घ्या मित्रांनो या जी आरमध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे व्यवस्थितपणे संपूर्ण त्यांनी या जी आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि हे पा, पाहा एकूणमध्ये पहा आता सर्व ठिकाणची माहिती आहे मित्रांनो हा जी आर तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण बघून घ्या ओके तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती सांगण्याचा मी येथे प्रयत्न करत आहे ओके तर एकूण पहा तीन हजार एकशे दहा मित्रांनो आणि जी काही पदे आहेत आता महसुली मंडळची ठीक आहे महसुली मंडळीची तर ती पदे बघू शकता तुम्ही इथे इथे टोटलमध्ये देण्यात आले आहे पाचशे अठरा ओके आणि मित्रांनो तलाटी संदर्भात पण त्यांनी माहिती दिलेली आहे तर पहा मित्रांनो तलाटी पदे वेतन श्रेणी तर पहा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर यापर्यंत पेमेंट मिळणार आहे तसेच मित्रांनो मंडळ अधिकाऱ्यांची पदे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता बत्तीस हजार ते एक लाख सोळा हजारपर्यंत पेमेंट तुम्हाला मिळणार आहे मंडळ अधिकारी या पदासाठी ओके आणि मित्रांनो हा जो जी आर आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती या जी आरमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा जो जी आर होता तलाटी साजे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत हा जी आर होता मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे मी सांगितलेली आहे ओके हा जी आर तुम्हाला ए टी पी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलवरती जा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला हा जी आर मिळून जाईल मित्रांनो ओके मित्रांनो ही अपडेट कशी वाटली हा जी आर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नोकर भरती संदर्भात सर्वप्रथम अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो तलाठी भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे तलाठी भरतीला सुरुवात होणार आहे तर तुमचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्यासाठी पहा पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके तर मित्रांनो विठ्ठल नागनाथ सरांचं एक धमाकेदार आणि मार्केटमध्ये गाजणारं जबरदस्त पुस्तक आलेलं आहे तलाठी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच मित्रांनो या पुस्तकमध्ये तुम्हाला सतरा हजार सहाशे प्लस प्रश्न पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो प्रश्नपत्रिका पण तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे जे पुस्तक आहे प्रश्नपत्रिका संच आहे त्यामुळे हेच पुस्तक घ्या विठ्ठल नागनाथ सरांचं पुस्तक आहे तलाटी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका धन्यवाद